मेडघाटातील अतिद्रगुण भागातील अनेक शाळेत अनेक वर्ष सेवा देऊनही शिक्षकांच्या बदल्या होत नव्हत्या अनेकदा वरिष्ठ स्तरावर निवेदन देऊनही शिक्षकांना यश मिळत नव्हते अखेर प्राथमिक शिक्षकांनी आंदोलन केल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेऊन आता शिक्षक बदली प्रक्रियेला मंगळवारी सुरुवात करण्यात आली यात सुरुवातीला त्रेचाळ शिक्षकांच्या अर्जानुसार त्यांच्या बदली करण्यात आल्याने शिक्षकांनी न्यायालयाचे दरवाजे थोटावल्याने अखेर यश आल्याने दिसून आले धारणी सारख्या अतिदुर्गम भागात कित्येक वर्षे काम करूनही सपाट भागात बदली होत नसल्याने शिक्षकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते शिक्षकांच्या या लढ्याला आता यश मिळाले आहे या प्रकरणी न्यायालयाचे निर्देश व शासनाच्या पत्रानंतर आता सात ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालयात त्रेचाळीस शिक्षकांच्या बदली संदर्भात समुपदेशन प्रक्रिया पार पडली यात संवर्ग एकच्या एकवीस संवर्ग दोनच्या बावीस व इतर दोन अशा एकूण त्रेचाळीस प्राथमिक शिक्षकांची समुपदेशनावर बदली करण्यात आली जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक धारणी सारख्या अतिदुर्गम भागात गेल्या कित्येक वर्षापासून कार्यरत होते यावेळी वारंवार सपाट भागात बदली करण्यात यावी अशी मागणी हे शिक्षक करीत होते मात्र सपाट भागात कार्यरत असलेले शिक्षक धारणी सारख्या अतिदुर्गम भागात काम करण्यास तयार नसल्याने या शिक्षकांच्या बदल्या गेल्या कित्येक वर्षापासून रखडल्या होत्या त्यामुळे सपाट भागात बदली करण्यात यावी या मागणीसाठी वारंवार निवेदन आंदोलन करूनही शासन प्रशासन दखल देत नव्हते त्यामुळे प्राथमिक शिक्षकांनी अखेर न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते शिक्षकांच्या या लढ्याला यश मिळाले असून न्यायालयाने या शिक्षकांच्या बदल्या करण्यात याव्या असे निर्देश शासनाला दिले एक ऑगस्ट आणि तीन ऑगस्टला न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाचं पत्र निघालं त्याच्यानुसार एकूण त्रेचाळीस शिक्षकांच्या आपण आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार तेवीसला समुपदेशन प्रक्रिया पार पाडली आहे त्यामध्ये एकूण एकवीस शिक्षक हे सवर्ग एकमधील होते आणि बावीस शिक्षक हे सवर्ग दोनमधील होते तर जसे न्यायालयाने आणि शासनाने आम्हाला निर्देश दिलेले होते त्यानुसार आम्ही समुपदेशनाची प्रक्रिया पार पाडली आहे ील एकूण एक्केचाळीस शिक्षकांच्या समुपदेशनासंदर्भात अर्ज प्राप्त होते त्यानुसार त्यांचे आम्ही समुपदेशन घेतलेलं आहे सुद्धा दोन होते त्यांचेसुद्धा समुपदेशन न्यायालयीन निर्देश न्यायालयीन निर्णयाच्या न्यायालयाने जे निर्देश दिले त्याच्यानुसार आणि शासनाने जे आदेश दिले आहे त्याच्यानुसार समुपदेशन पार पाडलं आहे माझं नाव बुद्धभूषण बंडू शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रभारी त्यावर शासनाने एक ऑगस्ट व तीन ऑगस्टला पत्र काढून जिल्हा परिषदेला शिक्षकाच्या प्रक्रियेकरिता आदेश दिले